बोलूया. माझं नाव आरोही पाटील. फिनिक्स लिटल स्टारनं दिंडी आयोजित केली होती एकादशीच्या मुळं, म्हणून मी त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि मी दिंडीमध्ये खूप नाचले, खूप केले आणि आम्ही स्टेजवर सुद्धा डान्स केलो, स्पीच सुद्धा बोललो. विठ्ठल नामाचं गजर जो झालं, मग विठ्ठलासोबत डान्स झालं, सगळं झालं. हो, खूप छान वाटलं आम्हाला. लातूर अर्बन बँक आणि अष्टविनायक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ह्या दिंडी कार्यक्रमामध्ये आम्ही आमची प्री प्रायमरी स्कूल पेंग्विन किड्स आणि फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूल सहभागी झाले. त्याच्यामुळं मी अष्टविनायक प्रतिष्ठानचे आभार मानू इच्छिते, कारण मुलांना आपली संस्कृती, दिंडी, संताबद्दल माहिती मिळाली. तशा त्याचप्रमाणे इथे एक विठ्ठलमय वातावरण तयार झालेलं आहे, भक्तिमय वातावरण तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे मी लातूर अर्बन बँक आणि अष्टविनायक प्रतिष्ठान यांचे मनापासून आभारी आहे. विद्यार्थ्यांना मराठी संस्कृतीचं, महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन पण घडलेलं आहे यामध्ये. तुमचं नाव? मी शैलजा निटुरे, प्रिन्सिपल पेंग्विन किड्स. नमस्कार, माऊली तुकाराम माऊली. मी नवनीत भंडारी. आज लातूर अर्बन बँकेने आषाढीचं निमित्त साधून प्रदीप राठी सरांच्या संकल्पनेने आषाढी काय असते व वारी काय आहे ह्याचं महत्त्व जाणून घेण्यासाठी लातूर येथील सर्व नामांकित शाळेला आमंत्रित दिलं होतं. या शाळे या प्रोग्राममध्ये 15 शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे म्हणणे मांडले. आज हा कार्यक्रम करण्यामागचा उद्देश असा होता की लोकांना वारी काय असावी कळावी. त्यानिमित्ताने मिनी पंढरपूर अशी थीम साजरी केली होती. रिंगण काय असतं, तुकारामाची पालखी, ज्ञानदेवाची पालखी, त्यानंतर लोकांना कशा पद्धतीने भक्तिभावाने इथपर्यंत यावं, आणि दिंडी लातूर अर्बन बँक ते अष्टविनायक मंदिर इथपर्यंत लहान मुलांना, चिमुकल्यांना चालले म्हणजे त्यांच्यासाठी पंढरपूरची वारीच होय. तर त्यानिमित्ताने वेगवेगळे बक्षीस आयोजन केले होते. पहिलं बक्षीस 11,000, दुसरं 5,000, असे हजार हजारचे 20 बक्षिसं व वयोवर्ष 7 वर्षाखालील व 7 वर्षावरील वयोगटातील ह्या लोकांसाठी हे प्रोग्राम आयोजित केलं होतं. त्या आपली संस्कृती कळावी, आपली संस्कृती काय आहे, वारी काय आहे, संत काय आहे, त्यांचे म्हणणे काय आहेत व त्यांचे म्हणणे आपल्यापर्यंत पोहोचावे, मुलापर्यंत पोहोचावे ह्यासाठी हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रोग्राममध्ये लातूरकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही लातूरकरांचे धन्यवाद करतो.